Hello students, welcome to e-learning platform from Mechanical Engineering Department. I am Mr. B.B. Patil going to teach you Thermal Engineering subject in this semester. We are discussing our first unit, that is Fundamentals of Thermodynamics. We have finished Laws of Thermodynamics in last videos. Now we will continue with next some basic points. Okay. तर आपण लास्ट काही व्हिडिओमध्ये आपण कन्सेप्ट बघितले लॉज बघितले तर फायनली आपण जे बेसिक कन्सेप्ट होते त्याचे आपण डिफरन्सेस बघूया सो फर्स्ट ऑफ ऑल वी स्टार्ट विथ डिफरन्स बिटवीन इंटेन्सिव्ह अँड एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी ओके तर इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी म्हणजे काय ज्या आपल्या मास किंवा साईज ऑफ सिस्टीमवर डिपेंड नाही आहेत म्हणजेच ते इंटेन्सिव्ह आहेत ओके आणि एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी म्हणजे काय ज्या आपल्या मास किंवा साईज ऑफ सिस्टीमवर डिपेंड आहेत म्हणजेच काय ते एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी ठीक आहे Intensive property means it does not depend upon mass of the system. Okay, and extensive property means it depends upon mass or size of the system. Okay, intensive properties examples आपल्याला काय सांगता येतील प्रेशर आहे टेम्परेचर आहे डेन्सिटी आहे हे तिन्ही एक्झाम्पल्स कसे आहेत तुमच्या मास किंवा साईज ऑफ सिस्टीमवर डिपेंड आहेत का नाही ओके म्हणजे जरी तुमचं मास ऑफ सिस्टीम लहान असेल तरी टेम्परेचर कमीच असू शकतं ठीक आहे तसंच एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टीबद्दलमध्ये बघा एक फॉर एक्झाम्पल टोटल व्हॉल्यूम आहे ओके एन्थाल्पी आहे एन्ट्रोपी आहे तर हे जे एक्झाम्पल्स आहेत एक्सटेन्सिव्हची ती कशावर डिपेंड आहेत मास ऑफ द सिस्टीमवर म्हणून ते काय आहेत एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी ठीक आहे तर नेक्स्ट डिफरन्स बिटवीन ओपन अँड क्लोज सिस्टीम आता ओपन सिस्टीम म्हणजेच काय आहे बघा फर्स्ट पॉईंट मास ऑफ द सिस्टीम डज नॉट रिमेन कॉन्स्टंट ओपन सिस्टीममध्ये मास काय चेंज होत असतं त्यामुळे तिथं मास कॉन्स्टंट आहे का नाही आहे त्याच्या अपोजिट क्लोज सिस्टीममध्ये मास ऑफ दिस सिस्टीम रिमेन्स कॉन्स्टंट ओके सेकंड पॉईंट ओपन सिस्टीममध्ये इट कॅन बी एक्सप्लेन्ड विथ कन्सेप्ट ऑफ कंट्रोल व्हॉल्यूम अँड कंट्रोल सरफेस ओपन सिस्टीममध्ये काय आहे इट कॅन बी एक्सप्लेन्ड विथ कन्सेप्ट ऑफ कंट्रोल व्हॉल्यूम अँड कंट्रोल सरफेस त्याच्या अपोजिट क्लोज सिस्टीममध्ये इट कॅन बी एक्सप्लेन्ड विथ कन्सेप्ट ऑफ बाउंड्रीज ओके क्लोज सिस्टीम आपण कसे एक्सप्लेन केल्या विथ कन्सेप्ट ऑफ बाउंड्रीज ठीक आहे नेक्स्ट अनदर इम्पॉर्टंट पॉईंट ओपन सिस्टीममध्ये इन ओपन सिस्टीम मास अँड एनर्जी बोथ अक्रॉस द बाउंड्रीज ओके ओपन सिस्टीममध्ये काय मास अँड एनर्जी ही तुमच्या अक्रॉस द बाउंड्री ट्रान्सफर होत असते त्याच्या अपोजिट क्लोज सिस्टीममध्ये ओनली एनर्जी ट्रान्सफर अक्रॉस द बाउंड्रीज क्लोज सिस्टीममध्ये काय होतं एनर्जी ट्रान्सफर होऊ शकते बाउंड्रीच्या बाहेर पण मास रिमेन कॉन्स्टंट ओके ओपन सिस्टीम फॉर एक्झाम्पल स्टीम टर्बाईन आहे पंप आहे ओके आपल्याला आता इथे स्टीम टर्बाईन दिसतो ज्याच्यामध्ये मास इन होतं आहे इथं प्रोसेस होते आणि परत मास तुमचं इथं काय होते आउट होते आणि जे काय प्रोसेस झालेलं आहे ते वर्कमध्ये ट्रान्सफर होऊन आपल्याला शाफ्ट हा रोटेट होताना दिसतो आहे ओके त्याच्या अपोजिट क्लोज सिस्टीम मध्ये एक्झाम्पल पिस्टन अँड सिलेंडर अरेंजमेंट ओके पिस्टन अँड सिलेंडर आपल्याला इथे दिसतोय त्याच्यामध्ये काय इनबिल्ट तुमचा गॅस आहे ओके ज्यावेळी गॅस एक्सपांड होईल त्यावेळी पिस्टन काय होईल हा राईज होईल म्हणजेच इथं काय झालं तुमची एनर्जी ट्रान्सफर झाली बट मास रिमेन्स कॉन्स्टंट ठीक आहे द नेक्स्ट डिफरन्स बिटवीन इंटरनल एनर्जी अँड एन्थाल्पी आता इंटरनल एनर्जी म्हणजे काय तुमची सबस्टन्स मॉलिक्युलर एनर्जी असते इट इज पजेस्ड बाय अ सबस्टन्स ड्यू टू इट्स मॉलिक्युलर अरेंजमेंट अँड मोशन ऑफ इट्स मॉलिक्युल्स इंटरनल एनर्जी मीन्स इट इज पजेस्ड बाय सबस्टन्स ड्यू टू इट्स मॉलिक्युलर अरेंजमेंट अँड मोशन ऑफ इट्स मॉलिक्युल्स ओके म्हणजे सबस्टन्सची इंटरनल जी मॉलिक्युलर अरेंजमेंट आहे किंवा जी मोशन आहे मॉलिक्युलची आणि त्याच्यामुळे जी त्याला एनर्जी मिळते त्याला काय म्हणतं इंटरनल एनर्जी आणि एन्थाल्पी मीन्स इट इज द सम ऑफ इंटरनल एनर्जी अँड फ्लो ओके सेकंड पॉईंट इंटरनल एनर्जीमध्ये इंटरनल एनर्जी रिप्रेझेंटेड बाय स्मॉल यू डेल्टा यू इज इक्वल टू एम सी व्ही इन ब्रॅकेट टी टू मायनस टी वन ओके आणि त्याच्या अपोजिट एन्थाल्पीचं इक्वेशन काय आहे डेल्टा एच इज इक्वल टू डेल्टा यू प्लस पी डी व्ही ओके देन नेक्स्ट इंटरनल एनर्जी इट इज अ पॉईंट फंक्शन ओके इट इज अ पॉईंट फंक्शन आणि एन्थाल्पी मीन्स काय आहे पाथ फंक्शन ओके इट इज अ पॉईंट फंक्शन रिप्रेझेंटेड बाय यू आणि इट इज डिनो एन्थाल्पी इट इज डिनोटेड बाय एच ओके इंटरनल एनर्जी आपली काय पॉईंट फंक्शन आहे अँड डिनोटेड बाय यू
and enthalpy is denoted by capital H. Then difference between heat pump and refrigerator. Okay, heat pump म्हणजे काय बघा, it is a device to maintain temperatures of system above atmospheric temperature. Okay, and the refrigerator, it is a device to maintain the temperature of system below the atmospheric temperature. Okay, म्हणजेच काय, heat pump काय आहे, heat pump काय करतं, तुमचं temperature काय असं maintain ठेवतं above atmospheric temperature, म्हणजे ॲटमॉस्फिरिक टेम्परेचरपेक्षा जास्त मेंटेन ठेवतं, आणि रेफ्रिजरेटर काय ठेवतं, ते कमी ठेवतं, म्हणजे बिलो ॲटमॉस्फिरिक टेम्परेचर. ठीक आहे. सेकंड पॉईंट, इन हीट पंप इट ट्रान्सफर एनर्जी फ्रॉम लो थर्मल रिझर्वायर टू हाय थर्मल रिझर्वायर बाय सप्लाइंग सम एक्सटर्नल वर्क. ओके, हे आपण आता लॉजमध्ये बघितलं होतं. ओके, म्हणजेच काय, इट हीट पंप काय करतं, एनर्जी ट्रान्सफर करतं, कुठून, तुमच्या लो थर्मल रिझर्वायर टू हाय थर्मल रिझर्वायर विथ द हेल्प ऑफ सम एक्सटर्नल वर्क. ओके, त्याच्या अपोजिट रेफ्रिजरेटरमध्ये इट ट्रान्सफर एनर्जी फ्रॉम लो थर्मल रिझर्वायर टू हाय थर्मल रिझर्वायर बाय सप्लाइंग एक्सटर्नल वर्क. ओके, रेफ्रिजरेटर काय करतं, तुमचं कोल्ड बॉडी टू हॉट बॉडी एक टेम्परेचर काय करतं, पास करतं बाय सप्लाइंग सम एक्सटर्नल वर्क. ओके, नेक्स्ट बघूया हीट पंपमध्ये COP म्हणजे कोइफिशियंट ऑफ परफॉर्मन्स इज इक्वल टू डिझायर्ड हीटिंग अफेक्ट डिवायडेड बाय वर्क सप्लाय. ओके, COP इज इक्वल टू QH डिवायडेड बाय QH इंटू QC इज इक्वल टू QH डिवायडेड बाय वर्क डन. म्हणजेच काय, कोइफिशियंट ऑफ परफॉर्मन्स हीट पंपमध्ये काय, डिझायर्ड हीटिंग अफेक्ट डिवायडेड बाय वर्क सप्लाय. ओके, त्याच्या अपोजिट रेफ्रिजरेटरमध्ये कोइफिशियंट ऑफ परफॉर्मन्स इज इक्वल टू डिझायर्ड कूलिंग इफेक्ट. ओके, जो इथं हीटिंग इफेक्ट आहे तोच काय, इथं डिझायर्ड कूलिंग इफेक्ट डिवायडेड बाय वर्क डन. कोइफिशियंट ऑफ परफॉर्मन्स इज इक्वल टू क्यू एल डिवायडेड बाय वर्क डन, आणि हीट पंपमध्ये काय, क्यू एच डिवायडेड बाय वर्क डन. ठीक आहे, आणि आपण फायनली त्याचं एक्झाम्पल बघूया हीट पंपचं डायग्रामॅटिकमध्ये, जो आपण लॉजमध्ये बघितलं होतं. हीट पंप काय करतं, ॲटमॉस्फिअर टेम्परेचरपेक्षा काय करतं, तुमच्या सिस्टीमचं टेम्परेचर मेंटेन ठेवतं हायर, मग ॲटमॉस्फिअरपासून जी आपण हीट घेणार आहे, ओके, त्याच्याबरोबर एक्सटर्नल आपण वर्क इथं काय करतो, त्याची मदत घेतो, आणि जी हीट पास होते पुढं ती काय आहे, क्यू टू प्लस डब्ल्यू पी, म्हणजे क्यू टू प्लस डब्ल्यू पी. ओके, त्याच्या अपोजिट रेफ्रिजरेटरमध्ये कोल्ड बॉडीपासून आपल्याला काय, ॲटमॉस्फिअर म्हणजे हॉट टेम्परेचरपर्यंत पोहोचवते, म्हणजेच कोल्ड बॉडीचं टेम्परेचर क्यू टू. ओके, त्यानंतर आपण एक्सटर्नल वर्कची मदत घेतली, आणि जी ॲटमॉस्फिअरमध्ये एनर्जी जी हीट प्रोव्हाइड होणार ती काय असणार आहे, क्यू टू प्लस क्यू आर. ओके, इथं साधारण आपल्याला क्यू टू हवं इथं. ओके, द नेक्स्ट डिफरन्स बिटवीन हीट इंजिन अँड हीट पंप. आता हीट इंजिन म्हणजेच काय, इट इज अ डिवाइस इन विच हीट एनर्जी इज कन्वर्टेड इन टू वर्क. ओके, हीट एनर्जी इज कन्वर्टेड इन टू वर्क. आणि हीट पंप म्हणजेच काय, इट इज अ डिवाइस इन विच मेंटेन द टेम्परेचर ऑफ सिस्टीम अबाउ द ॲटमॉस्फिरिक टेम्परेचर, म्हणजेच काय, सराउंडिंग. हीट पंप काय करतं, टेम्परेचर मेंटेन ठेवतं अबाउ ॲटमॉस्फिरिक टेम्परेचर. ठीक आहे. सेकंड पॉईंट, इन हीट इंजिन इट इज मेजर्ड इन टर्म्स ऑफ इफिशियन्सी. ओके, हीट इंजिन काय करतं, इट इज मेजर्ड इन टर्म्स ऑफ इफिशियन्सी. त्याच्या अपोजिट हीट पंपमध्ये काय, इट इज मेजर्ड इन टर्म्स ऑफ कोइफिशियंट ऑफ परफॉर्मन्स, दॅट इज COP. देन थर्ड पॉईंट, इन हीट इंजिन इफिशियन्सी इज इक्वल टू वर्क डन डिवायडेड बाय हीट सप्लाय. ओके, इफिशियन्सी म्हणजेच काय, वर्क डन जे आपल्याला आउटपुट मिळालेलं आहे डिवायडेड बाय हीट सप्लायड, आपण इथे किती हीट सप्लायड केलेलं आहे, ओके, त्याच्यामुळे आपल्याला वर्क डन किती मिळालेलं आहे, म्हणजेच काय झालं, ही इफिशियन्सी. त्याच्या अपोजिट हीट पंपमध्ये कोइफिशियंट ऑफ परफॉर्मन्स इज इक्वल टू डिझायर्ड हीटिंग इफेक्ट डिवायडेड बाय वर्क सप्लायड. ओके, द नेक्स्ट पॉईंट, इन हीट इंजिन इफिशियन्सी ऑफ हीट इंजिन इज ऑलवेज लेस दॅन वन. ओके, इम्पॉर्टंट पॉईंट आहे, इफिशियन्सी ऑफ हीट इंजिन इज ऑलवेज लेस दॅन वन. आणि त्याच्या अपोजिट कोइफिशियंट ऑफ परफॉर्मन्स ऑफ हीट पंप इज ऑलवेज ग्रेटर दॅन वन. ओके, इकडं कसं आहे, लेस दॅन वन आहे, आणि हीट पंपमध्ये ग्रेटर दॅन वन आहे. ठीक आहे, फॉर एक्झाम्पल हीट पंपचं आपण फिफ्थ पॉईंटमध्ये बघतो आहे, हीट इंजिनमध्ये बघा, हे इंजिन आहे, पंप आहे हीट इंजिन. ओके, लोअर टेम्परेचर रिझर्वायर, हायर टेम्परेचर रिझर्वायर. ओके, इथून जे काय केलेलं आहे,
जी हायर टेम्परेचर रिझर्व आहे म्हणून Q1 ओके जो आपल्याला आपण हीट एक्स्ट्रॅक्ट केलेला आहे ओके इंजिनमध्ये ओके तर ती वर्क डन काय असणार आहे आपलं Q1 मायनस Q2 जी आपण खाली जे डिग्रेडेशन झालेलं आहे एनर्जीचं ओके तीच आपण काय केलेलं आहे मायनस केलेलं आहे वर्क इज इक्वल टू Q1 मायनस Q2 ओके त्याच्या अपोजिट ही हीट पंपमध्ये बघा ॲटमॉस्फिअर टू हॉट बॉडी आपण जोते म्हणजेच ॲटमॉस्फिअरमधून जे Q2 हीट आलेलं आहे ओके पंप आहे एक्सटर्नल वर्क प्रोव्हाइड केलेलं आहे आणि जी हॉट बॉडी प्रोड्यूस करणार आहे हीट ती काय असणार आहे Q2 प्लस WP ओके तर हे काही इम्पॉर्टंट डिफरन्सेस होते आपल्या पहिल्या टॉपिकमधले ठीक आहे ओके थँक्यू.